वेडात मराठे वीर दौडले सात नावाचा एक चित्रपट येऊ घातलाय. अजून त्याचं मला वाटतं फक्त टीजर लॉन्चिंग झालं, टीजर म्हणजे सुद्धा पोस्टर लॉन्चिंग झालं. आणि त्या चित्रपटांमध्ये प्रतापराव गुजर सरसेनापती यांच्या बरोबरची जी पात्र दाखवलेली आहेत ती सगळी पात्र ही काल्पनिक आहेत. खर तर परनाल पर्वत ग्रहण आख्यानम नावाचं एक काव्य आहे जयराम पिंडेने रचलेलं, ते इतिहासाचं साधन आहे. त्या साधनामध्ये या युद्धाची माहिती आपल्याला मिळते. निस्त्रीच्या जवळ जे युद्ध झालं बहलोल खानाबरोबर प्रतापराव गुजरांचं त्याची माहिती मिळते आणि त्याच्यामध्ये काही नावं आपल्याला मिळतात. त्याबरोबर प्रतापराव गुजर तर आहेतच, आनंदराव आहे, त्याच्यानंतर विठ्ठल पिल्लेव आहे, त्याच्यानंतर सिद्धी हिलाल आहे. सिद्धी हिलाल आणि त्याची चार पुत्रांची नावं आहेत या सगळ्या युद्धामध्ये. विठोजी शिंदे आहे जे नेसरीकर आहेत, आताचे शिंदे नेसरीकर, त्यांचे ते त्यांचेच वारस आहेत असं म्हटलं जातं. तर अशी सगळी मंडळी आहेत, त्यांची नावं उपलब्ध असताना थोडेसा त्याला रेफरन्स असताना ही नवीनच कुठली कुठली नावं पात्र आणलेली आहेत. आणि जसे दरडेखोर असतात तशा पद्धतीनं बोडक्या डोक्यानं ही सगळी पात्र दाखवलेत. आपल्याला मराठ्यांची प्रथा परंपरा जर आपण लक्षात घेतली तर बोडक्या डोक्यानं कधी राहायचं असतं की ज्या वेळेला सुतक येतं त्यावेळेला ते राहतात, आणि एखाद्याचा अपमान करायचा असेल तर त्यावेळेला बोडक्या डोक्यानं राहतात. ह्या 70-80 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा बोडक्या डोक्यानं फिरणं राहणं हे चुकीचं मानलं जायचं, हा अपमान समजला जायचा. आणि ह्या टीजरच्या लॉन्चिंगमध्येच त्यांनी ती जी पात्र दाखवली आहेत ती सगळी अशी एका दुसऱ्यांनी फेसबुकवर टाकलं, बघा जगीरासारखा वाटतो प्रतापराव गुजरांचं पात्र केलेलं आहे ते. म्हणजे काहीही तुम्हाला सिनेमावाल्यांना वाटतंय म्हणून तुम्ही त्याचं विडंबन करणार, इतिहासाच्या पात्रांचं विडंबन करणार, इतिहासाची माहिती घेणार नाही आणि काहीही तुम्ही मानणार हे कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रतापराव गुजरांनी 14 फेब्रुवारी 1674 या निसरीच्या खिंडीमध्ये प्राणार्पण केलं. बहलोल पठाण पठाणसारख्या एका विजापूर सांभाळणाऱ्या सेनापतीचा त्यांनी त्याच्या अगोदर पराभव केला होता 23 एप्रिल 1673 आणि त्याला पूर्ण पराभव केला आणि त्याला प्रतापराव गुजरांनी धर्मवाट दिली आणि त्याचा बोल शिवाजी महाराजांनी त्यांना लावला होता. 23 एप्रिल 1673 ते 24 फेब्रुवारी महाशिवरात्र होती 1674 किती काळ प्रतापराव गुजर या सगळ्या पट्ट्यात राहून त्या बहलोल खानांचा माग घेत होते आणि तो ज्यावेळेला परत स्वराज्यावर आला त्यावेळेला त्यांनी स्वतःला त्या बहलोल खानावर घालून घेतलं आणि जो त्यांनी धर्मवाट दिली होती आणि जी मोठी चूक केली होती त्याचं प्रायश्चित्त त्यांनी घेतलं आणि शिवरायांना दाखवून दिलं की सेनापती सुद्धा स्वराज्याचा हा कठून मरायला घाबरत नाही असं जे काही सांग ते दाखवला. मोठं हौतात्म्य हे स्वराज्यासाठी प्रतापराव त्यांच्या बरोबरच्या ज्या सहा मंडळींनी दिलं, अनेक त्याच्यानंतर सुद्धा मंडळी आहेत, खूप मोठं युद्ध झालं. तर हे सगळं माहीत असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जर पात्रच तुम्ही वेगळी रंगवणार असाल, बलिदान दिलेल्यांची नावं हौतात्म्य प्रकरल्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहीत नसतील आणि ती चुकीची दुसरी नावं घेणार असाल तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. हर हर महादेव चित्रपट मी पाहिला आहे. या चित्रपटामध्ये खर तर एक प्रकारे बांदल देशमुख, जेदे देशमुख आणि इतर काही जे लढवय्ये समाज आहे मराठा समाज त्याची बदनामी केलेली आहे, हेतुपुरस्पर बदनामी केलेली आहे. ती कशी केलेली आहे बदनामी? तर जेदे आणि बांदलांचं वैर हे एका बकरीवरनं कशी एकमेकाची ती माणसं बकरी कापल्यासारखी कापतात अशा पद्धतीनं त्यांनी दाखवलं. एक काल्पनिक पाटील घेतलाय आणि त्या काल्पनिक पाटील हा अन्याय अत्याचारी करणारा आहे, बलात्कार करणारा आहे हे एस्टॅब्लिश केलंय पहिल्याच चित्रपटाच्या सगळ्या सुरुवातीला. आणि त्या पाटलाला बांदल देशमुख पाटीशी घालतात. याचा अर्थ असा होतो की बांदल देशमुख पाटील आणि ही सगळी जी काही मंडळी मावळातली पराक्रमी जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी ही अन्याय अत्याचार करणारी होती. त्या चित्रपटामध्ये बांदल देशमुखांना एक काल्पनिक पात्रच त्या किल्ल्यावरून पडून मारते असं दाखवलंय. बांदलांचा कुठला किल्ला नव्हता आपल्याला माहित आहे, ते रोहिड्या किल्ल्यावर त्यांची ताबा होता.
एक काल्पनिक सगळी काल्पनिक पात्र घेतलेली आहेत आणि त्यामध्ये ज्या वेळेला त्या पाटलाला शिवाजी महाराजांच्या समोर आणलं जातं पकडून त्यावेळेला एक माणूस एक पात्र त्या चित्रपटामधला असं सांगतो की हिनं 53 बलात्कार केलेले आहेत महिलांच्यावर स्त्रियांच्यावर. तर तो पाटील गुणमीत सांगतो मी 53 नाही मी 60 बलात्कार केलेत. मग शिवाजी महाराज त्याला शिक्षा देतात. अरे 60 बलात्कार करणारा पाटील महाराष्ट्राच्या भूमीत होता का? मुद्दाम म्हणून पाटलांची मराठ्यांची बदनामी कशी पेरायची हे या दिग्दर्शकाला लेखकाला निर्मात्याला त्या चित्रपटातनं तिने दाखवलंय. त्याचबरोबर परत जो पुढचा इतिहास सगळा दाखवलाय बांदल देशमुखांचं बाजीप्रभूचं आणि स्वतः शिवाजी महाराज लढाई करतात. कुठं लढाई झाली इतिहासात कुठं उल्लेख आहे? संदर्भ साधनात याचे कुठं उल्लेख आहेत? हे सगळं खोटं दाखवलेलं आहे. शिवाजी महाराजांना रामदासाच्या वेशभूषेमध्ये तिने आणलेलं आहे. रामदासी जे तशा पद्धतीनं आताचे वेशभूषा करतात तशा पद्धतीची वेशभूषा शिवरायांना दिले. याचा अर्थ त्यांना शिवाजी महाराज हे रामदासांचे फॉलोअर होते असं दाखवायचं आहे. नंतर जे काही युद्ध सगळं दाखवलं पन्हाळगडाचं युद्ध दाखवलं हे खूप वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ट्रीटमेंट त्यांनी दिले. त्यांना वेढा कसा असतो काय माहीत नाही. सिद्धी जोहार सलाबत खानाचं त्याच्याकडं बाजीप्रभू जातात म्हणे काही म्हणजे ज्याच्या इतिहासात जी पात्र नाहीत ती पात्र सुद्धा या याच्यामध्ये तिने आणलेली आहेत. बावनखिंडीमधली जी लढाई पांढर पाण्यापासून जी लढाई झाली त्या लढाईचं युद्ध नेतृत्व बांध जे जरी बाजीप्रभू देशपांडेंनी केलं असलं तरी रायजी नाईक बांदल हा सगळ्यात त्या ह्याचा लीडर होता. त्या रायजी नाईकांचं महत्व कुठं गेलं? त्याच्याबरोबर संभूषीय जाधव होते त्यांनी प्राणार्पण केलेलं आहे त्या त्या सगळ्या युद्धभूमीमध्ये ते कुठं एस्टॅब्लिश नाहीत. अशा अनेक गोष्टी त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी दाखवल्यात. विशाळगडला जसवंतराव आणि सूर्यराव सूर्यानं दळव्यांनी सुरव्यांनी वेढा घातलेला होता तो वेढा फोडून शिवाजी महाराज सही सलामत गेले. त्याच्यामध्ये सावंतांचं एक पात्र दाखवलंय ते आता क्रूर पद्धतीनं कसं पद्धतीनं शिवरायांना विरोध करते असं दाखवलंय. कुठल्याही इतिहासात कुठलाही इतिहासाचा संदर्भ नसणारा बिनबुडाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटांमधून मराठ्यांची खास करून पाटील पाटलांची मराठा समाजातल्या आणि बाकीच्या इतर सगळ्या इतिहासाची बदनामी केलेली आहे. शिवाजी महाराजांचं आणि बाजीप्रभूचं युद्ध दाखवून शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू तलवारी घेऊन लढतात एकमेकासंग हे कुठनं आलं माझ्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासकाला अजूनपर्यंत तरी काय कुठं ते दिसलेलं नाही कारण इतिहासात कुठं सापडलेलं नाही. पण ह्यांना कुठनं आकाशवाणी होते आणि हे इतिहास अशा पद्धतीनं मांडतात हे काही समजत नाही आहे. हेतू ठेवून बदनामी करायची म्हणूनच जर तुम्ही चित्रपट काढणार असाल तर महाराष्ट्रातले सुजान इतिहासाचे जाणकार आणि तमाम सगळे शिवप्रेमी मंडळी अशा चित्रपटांना संपूर्णपणे नाकारणार आहेत आणि अशा मुद्दाम म्हणून खोडसाळपणा करून शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रमी मर्द मराठ्यांचा इतिहास जर कोण मुद्दाम म्हणून दूषित करत असेल तर त्याला इथला मराठा हा योग्य पद्धतीनं जबाब देईल एवढं मी या निमित्तानं सांगतो.